कारण यावर्षी काही महानगरपालिका लागतील असं काही वातावरण मला दिसत नाही. आता ज्या लागतील निवडणुका त्या मला असं वाटतं लोकसभेच्याच लागतील, आणि त्या दृष्टिकोनातनं आमच्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची चाचपणी होईल. मला असं वाटतं की नुसतं सरकार काय पत्रकारितेमध्ये पण कन्फ्युजनच आहे नाही का. मी सांगितलं होतं तेव्हा हे ह्यांचं स्वतःचंच त्यांचंच स्वतःचं आहे ते. एक टीम अगोदर त्यांनी पाठवली, आता दुसरी चालेल जाईल. शरद पवार साहेबांना आणि अजित पवार यांना भेटायची जागा चोरडिया या ठिकाणी मिळाली, या नावावरती मिळाली, हे पण कमाल आहे. सर, मनसेची एक बैठक पार पडलेली आहे, आगामी काळात अनेक महत्त्वाच्या निवडणुका होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक आहेत असं म्हटलं जातं, काय सांगा? आत्ताची बैठक ही आमची पुढल्या वर्षी येणाऱ्या लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी असतील, कारण यावर्षी काही महानगरपालिका लागतील असं काही वातावरण मला दिसत नाही. आणि जो काही आत्ता महाराष्ट्रामध्ये जो सगळा राजकीय घोळ झालेला आहे त्याच्यावरती तर मला नाही वाटत आत्ता कोणी महानगरपालिकेच्या निवडणुका लावतील आणि दोंडा पाडून घेतील. परंतु आता ज्या लागतील निवडणुका त्या मला असं वाटतं लोकसभेच्याच लागतील, आणि त्या दृष्टिकोनातनं आमच्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची चाचपणी होईल. त्याच्यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये आमच्या या टीम जातील आणि तिथे त्या दृष्टिकोनातनं काम करतील आणि काय काय काम करायचं आहे हे त्यांना सांगितलेलं. सर, लोकसभानी काही जबाबदाऱ्या पक्षांतर्गत देण्यात येईल? आता काय बोललो मी, तेच सांगितलं ना आता. सर, लोकसभेचे जे निकाल असतील ते अत्यंत वेगळ्या पद्धतीचे असतील. मला जरतरला काय अर्थ नाही रे, जरतरला काय अर्थ आहे. आत्ता लोकसभेच्या निवडणुका लागतील त्या दृष्टिकोनातनं ज्या टीम पाठवायच्या आहेत, जी लोकं पाठवायची आहेत, ती पाठवण्यासाठीची आजची बैठक होती. उद्या त्यांच्या हातामध्ये, परवा दिवशी त्यांच्या हातामध्ये संपूर्ण कार्यक्रम दिला जाईल आणि त्याप्रमाणे ते सगळेजण आपापल्या मतदारसंघामध्ये कामाला रुजू होतील. मनसे स्वबळावरती सर्व निवडणुका लढणार असं यापूर्वी मला परवा दिवशी माझा मेळावा आहे पनवेलला, तिथे जे काय नाही मी कोणाला बघत नाही, मी मलाच बघतो. आमचं काम चालू राहील. नाही सगळ्याच ठिकाणी आहे मला असं वाटतं की नुसतं सरकार काय पत्रकारितेमध्ये पण कन्फ्युजनच आहे नाही का. कोण कोणाचं आहे हेच कळत नाही हल्ली. उलटा फिरला की लेबल कळतं मागे लागलेलं कुठच्या पक्षाचं आहे ते. त्याच्यामुळे सर्वच बाजूनी सगळीकडे कन्फ्युजन आहे. बघू, दूर होईल लवकरच. सोबळावरच या सगळ्या पवार यांची जी बैठक झाली पुण्यामध्ये, पुस्तक बैठक, तुम्ही आधीच ट्विट केलं होतं की एक टीम आधी गेली दुसरी टीम आता जाण्याची तयारीत आहे. माझं ऐकत नाही तुम्ही. मी सांगितलं होतं तेव्हा हे ह्यांचं स्वतःचंच त्यांचंच स्वतःचं आहे ते. एक टीम अगोदर त्यांनी पाठवली, आता दुसरी चालेल जाईल. हे सगळे आतून एकमेकांना मिळालेले आहेत आणि हे काय आज नाही, हे 14 पासून मिळालेले आहेत, 2014 पासून. आणि तुम्हाला आठवत नाही का पहाटेचा शपथविधी आणि मग त्या सगळ्यानंतरचं झालेल्या गोष्टी आठवत नाही का तुम्हाला? आणि फक्त शरद पवार साहेबांना आणि अजित पवार यांना भेटायची जागा चोरडिया या ठिकाणी मिळाली, या नावावरती मिळाली, हे पण कमाल आहे. मध्यंतरी काळात मनसेच्या युतीच्या वगैरे चर्चा रंगल्या, एकला चलोचाच नारा असणार काय, बदवून काय घ्यायचं? परिस्थितीनुसार गोष्टी ठरतात. आता तुम्हाला सवय पण झाली आहे नाही का. दोन दिवसापूर्वी काय बोललं जातं आणि 2 दिवसानंतर काय होतं, आता हे काय पत्रकारांना नवीन नाही. परंतु जेवढं काही आपल्याकडनं महाराष्ट्राची प्रतारणा होणार नाही याची जास्तीत जास्त काळजी आमच्याकडनं घेतली जाईल, जी घेत होतोच याच्या पुढे घेतली जाईल. साहेब, ममता बॅनर्जी यांचं नाव साहेब.